लोकसभा निवडणुकीचा बिगुल अखेर वाजलेला आहे। देशात 7 टप्प्यात निवडणुका होणार आहे। 4 जूनला लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होईल। देशात 19 एप्रिलला पहिला टप्पा, 1 जूनला 7व्या टप्प्याचं मतदान होणार आहे। महाराष्ट्रात पहिल्या 5 टप्प्यात मतदान होईल। देशात लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजलेला आहे। देशात लोकसभेकरता 19 टप्प्यात मतदान होणार आहे, तर 4 जूनला मतमोजणी होईल। देशात 19 एप्रिलला पहिल्या टप्प्याचं मतदान सुरू होईल, तर 1 जूनला 7व्या म्हणजे अखेरच्या टप्प्याचं मतदान पार पडेल। दरम्यान महाराष्ट्रामध्ये 48 मतदारसंघाकरता पहिल्या 5 टप्प्यात मतदान होणार आहे। There are 26 assembly constituencies in the country जहां बाई पोल होना अभी है ड्यू। बिहार, गुजरात, हरियाणा, झारखंड, महाराष्ट्र, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, वेस्ट बंगाल, तेलंगाना, हिमाचल प्रदेश, राजस्थान, कर्नाटका, तमिलनाडु, इन सब राज्यों में बाई इलेक्शंस होना ड्यू है। आज तक की जितनी भी वैकेंसी थी बाई इलेक्शंस की, 26 की 26 हम पूरी कर रहे हैं, ताकि हमारे खाते में कोई भी वैकेंसी ना रहे। और ये उसी फेज में होंगी जिस फेज में पार्लियामेंट्री इलेक्शन उस पर्टिकुलर इलाके में हो रहा है। साथियों, 4 राज्यों में असेंबली इलेक्शंस जैसे मैंने बताया था जून में खत्म हो रहे हैं। सिक्किम जो 2 जून को विद 32 असेंबली सीट्स, उड़ीसा जून 24th जून विद 147 असेंबली कॉन्स्टिट्यूएंसीज, अरुणाचल प्रदेश ऑन 2 जून विद 60 असेंबली कॉन्स्टिट्यूएंसीज, आंध्र प्रदेश ऑन 11th जून 24 विद 175 असेंबली कॉन्स्टिट्यूएंसीज। दीज आर द साइमल्टेनियस इलेक्शंस टू द पार्लियामेंट। They'll be held simultaneously. They will also be held in the same phase where the parliament elections will be held. आपण पाहतोय 5 टप्प्यात, पहिल्या 5 टप्प्यात महाराष्ट्रात मतदान पार पडणार आहे। यामध्ये 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे अशा 5 टप्प्यात हे मतदान पार पडेल। पहिल्या 5 टप्प्यांमध्ये यामध्ये आपण कुठे कुठे मतदान होणार आहे ते देखील पाहूया। तर लोकसभा निवडणुकीचे टप्पे आपण पाहतोय। पहिला टप्पा 19 एप्रिल, दुसरा टप्पा 26 एप्रिल, तिसरा टप्पा 7 मे। पहिल्या टप्प्यात असतील 21 राज्य, 102 मतदारसंघ। दुसऱ्या टप्प्यात 13 राज्य, 89 मतदारसंघ। तिसऱ्या टप्प्यात 12 राज्य, 94 मतदारसंघ। चौथा टप्पा 13 मेला मतदान होणार आहे। चौथ्या टप्प्याकरता 10 राज्य असतील, 96 मतदारसंघ। पाचवा टप्पा 20 मेला पार पडेल, 8 राज्य, 49 मतदारसंघ। सहावा टप्पा 25 मेला पार पडेल, 7 राज्य, 57 मतदारसंघ। सातवा टप्पा 1 जूनला मतदान होणार आहे, 8 राज्य असणार आहेत, 57 मतदारसंघ। एकोणीस एप्रिलला महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात मतदान पार पडेल। या ठिकाणी नागपूर, रामटेक, भंडारा गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या ठिकाणी मतदान होईल। 26 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात मतदान होईल। 8 मतदारसंघ असतील, यामध्ये वर्धा, अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी। 7 मेला तिसऱ्या टप्प्याचं मतदान होईल, 11 मतदारसंघ असतील।
रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।